वेलकम यू टू माय यूट्यूब चैनल लर्न विद गजानन। सो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये मी काही MCQs क्वेश्चन देता हूँ, स्पेशली BA फर्स्ट सेमिस्टर गोंडवाना युनिव्हर्सिटीसाठी नेमून दिलेले आहे। आता लवकरच तुमच्या एग्जाम्स होणार आहे आणि ऑनलाईन एग्जाममध्ये तुम्हाला MCQ चे प्रॅक्टिस व्हावी यासाठी मी हा व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठी बनवला आहे। जे स्टुडंट्स डॉक्टर आशिष मोहरकर आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज BC इथे ज्यांचं ॲडमिशन आहे, इथे ॲज ए इंग्लिश लेक्चरर म्हणून इट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी टू गिव यू सम हिंट्स अबाउट MCQ क्वेश्चन्स। सो फ्रेंड्स, विदाउट वेस्टिंग युअर टाइम, लेट्स गेट स्टार्टेड MCQs ऑफ BA फर्स्ट सेमिस्टर। तर बघा मित्रांनो, पहिला क्वेश्चन आपण इथून आपण MCQs जिथून सुरू करणार आहोत, पहिला टॉपिक आहे द स्ट्रॉंग रूट्स बाय APJ अब्दुल कलाम। फर्स्ट लेसन BA फर्स्ट सेम च्या स्टुडंट्सला हा आहे द स्ट्रॉंग रूट्स बाय APJ अब्दुल कलाम, याच्यामधले आपण MCQs बघणार आहोत। बघा MCQs नंबर 1, द स्टोरी स्ट्रॉंग रूट्स इज टेकन फ्रॉम, ऑप्शन्स आर फायर ऑफ विंग्स, विंग्स ऑफ फायर, विंग ऑफ फायर अँड रिंग ऑफ फायर। सो फ्रेंड्स, रिमेंबर द स्टोरी स्ट्रॉंग रूट्स इज टेकन फ्रॉम डॉक्टर APJ अब्दुल कलाम्स ऑटोबायोग्राफी नेम ॲज विंग्स ऑफ फायर। ओके, सेकंड क्वेश्चन, APJ अब्दुल कलाम वॉज बॉर्न इन टू अ ऑर एन, ऑप्शन्स आर मिडल क्लास फॅमिली, अप्पर क्लास फॅमिली, लोअर क्लास फॅमिली ऑर अप्पर मिडल क्लास फॅमिली। तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे APJ अब्दुल कलाम वॉज बॉर्न इन टू अ मिडल क्लास फॅमिली। हाँ, देन क्वेश्चन नंबर 3, APJ अब्दुल कलाम वॉज बॉर्न इन टू अ मिडल क्लास, ऑप्शन्स आर गुजराती फॅमिली, तामिल फॅमिली, तेलुगू फॅमिली और बंगाली फॅमिली। सो फ्रेंड्स, APJ अब्दुल कलाम वॉज बॉर्न इन टू अ मिडल क्लास, करेक्ट ऑप्शन इज तामिल फॅमिली। नेक्स्ट क्वेश्चन, द फेमस टेम्पल मेन्शन इन द स्ट्रॉंग रूट्स इज, द फेमस टेम्पल जो स्ट्रॉंग रूट्स मध्ये त्याचा उल्लेख झाला आहे तो कोणता आहे, ऑप्शन्स आर द काली, द दुर्गा, द शिवा आर नन ऑफ दिस, द करेक्ट आन्सर इज द शिवा। यस, द टेम्पल ऑफ शिवा, फेमस टेम्पल ऑफ शिवा मेन्शन इन द स्ट्रॉंग रूट्स, रिमेंबर। द नेक्स्ट क्वेश्चन, कलाम्स मदर्स फोर वियर वॉज गिवन द टायटल ऑफ, ऑप्शन्स आर नाईट, किंग, बहादूर आर मुस्लिम, द करेक्ट आन्सर इज कलाम्स मदर्स फोर वियर वॉज गिवन द टायटल ऑफ बहादूर। हा, क्वेश्चन नंबर 6, इन आशियम्मा कलाम्स फादर फाउंड एन आयडिया, ऑप्शन्स आर हेल्पमेट, स्पीकर, सिंगर और टीचर। सो द राइट आंसर इज इन आशियम्मा कलाम्स फादर फाउंड एन आइडियल हेल्पमेट। क्वेश्चन नंबर 7, कलाम्स फादर लेट एन और ए और एन, ऑप्शन्स आर फैशनेबल लाइफ, गॉर्जियस वे ऑफ लाइफ, कम्फर्टेबल लाइफ आर ऑस्टर वे ऑफ लाइफ। फ्रेंड, दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट क्वेश्चन, दिस मे बी आस्क इन दी इन युअर ऑनलाइन एग्जाम। सो कलाम्स फादर्स लेट एंड ऑस्टर वे ऑफ लाइफ। द नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट एंड लास्ट क्वेश्चन,
द एन्स्ट्रल हाउस इन विच कलाम लिव्ड वॉज बिल्ट इन द मिडल ऑफ ऑप्शंस आर 20th century, 19th century, 18th century or 17th century. The correct option is 17th century. The ancestral house in which Kalam lived was built in the middle of 17th century. तर मित्रांनो हे अशा प्रकारचे मी द स्ट्रॉंग रूट्स बाय APJ अब्दुल कलाम यांच्या लेसनमधील MCQs घेतले आहे. तर थोडंसं काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहताना तुम्ही नोट्स वगैरे याचे तयार करू शकता. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला तुमच्या ऑनलाईन एक्झाम्समध्ये विचारले जाऊ शकतात. याच्यानंतर आपण पोएम घेणार आहोत, त्या पोएमचे MCQs बघू. सो सी फ्रेंड्स, आय एम गोइंग टू गिव यू MCQs ऑन Where the mind is without fear. This is one of the poem written by Rabindranath Tagore. So questions are based on this poem. Question number one: Who is the poet of Where the mind is without fear? Options are William Wordsworth, P.B. Shelley, R.N. Tagore, or W.B. Yeats. So friends, remember, Where the mind is without fear is written by Aryan Tap. Okay, then second question, where does the poem Where the mind is without fear occur? Options are Bengali version of Radha Krishna, English version of Gitanjali, English version of Swadesh, or Bengali version of Swadhinta. So remember, the correct option is English version of Gitanjali. The poem Where the mind is without fear is taken from English version of Gitanjali, and Gitanjali is collection of poems written by Rabindranath Tagore. Next question, the expression knowledge is free indicates. In the poem there is a line, knowledge is free. The question is, which expression knowledge is free indicates? Options are free from early ideas, free from superstitions, free from scientific ideas, or free from corruption. So remember friends, knowledge is free indicates free from superstitions. Question 4. A nation is broken into fragments by narrow. Options are boundary walls, domestic walls, private walls, or public walls. So correct option is by narrow domestic walls. Next question, the poet wants the words come from. Options are the depth of spirit, the depth of psychology, the depth of inner heart, or the depth of truth. So remember, the correct answer is the depth of truth. The poet wants the words come from the depth of truth. Next question, in this poem means Where the mind is without fear, the dead habits is compared to. Options are mountain stream, sand, deserts, or land. So remember, the dead habits is compared to deserts. The next question, dead habits means, what does dead habit mean? Options are changing habits, unchanging habits, good habits, or bad habits. The correct answer is unchanging habits. So, where the mind is without fear, MCQ question, question number 8. The heaven of freedom refers to the poets. Options are homeland, native land, fatherland, or dreamland. So remember friends, the heaven of freedom refers to the poet's dreamland. Next question, father in Tagore's poem is God, father, forefather, or successor. The poet has used the word father for the supreme god, so correct answer should be God. And last question, according to the poet, man should all the time work for. Options are hand,
सॉरी हेड ब्यूटी नॉलेज और परफेक्शन. सो करेक्ट आंसर इज परफेक्शन. अकॉर्डिंग टू द पोएट मैन शुड ऑल द टाइम वर्क फॉर परफेक्शन. सो डियर स्टूडेंट्स दीज वेयर सम एमसीक्यूज इंपॉर्टेंट क्वेश्चंस बेस्ड ऑन द पोएट वेयर द माइंड इज विदाउट फियर बाय रविंद्रनाथ टैगोर. बघा मित्रांनो इथे आपण सेवन एजेस ऑफ मॅन बाय विल्यम शेक्सपियर या पोएमवर एम सी क्यूज बघणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन, सेवन एजेस ऑफ मॅन इज कंपोज्ड बाय पोएट्स आर जॉन डन, जॉन मिल्टन, पी बी शेली आर विल्यम शेक्सपियर. सो रिमेंबर सेवन एजेस ऑफ मॅन इज कंपोज्ड बाय विल्यम शेक्सपियर. नेक्स्ट क्वेश्चन, द पोएट डिवाइड्स ह्युमन लाईफ इन टू स्टेजेस, हाऊ मेनी स्टेजेस. सेवन एजेस ऑफ मॅन टायटल इज सो, करेक्ट ऑप्शन शुड बी सेवन. नेक्स्ट क्वेश्चन, ब्लँक इज द सेकंड स्टेज ऑफ ह्युमन लाईफ. ऑप्शन्स आर बेबी, एक्सपिरियन्स, ॲडव्हेंचर आर चाईल्डहूड. सो रिमेंबर चाईल्डहूड इज द सेकंड स्टेज ऑफ ह्युमन लाईफ. नेक्स्ट क्वेश्चन, वन ऑफ द इम्पॉर्टंट क्वेश्चन, जॅक्स इज अ मेलंकली बट विटी मॅन मच गिवन टू. ऑप्शन्स आर पॅट्रियॉटिझम, मॉरलायझिंग, निपोटिझम आर नॅशनलिझम. सो रिमेंबर करेक्ट आन्सर इज मॉरलायझिंग. जॅक्स इज अ मेलंकली बट विटी मॅन मच गिवन टू मॉरलायझिंग. हां, क्वेश्चन नंबर फाय, इन द सिक्स स्टेज इन द पोएम सेवन एजेस ऑफ मॅन अ पर्सन बिकम्स. ऑप्शन्स आर विक्टोरियस, powerful, weak or healthy. So remember in the sixth stage a person becomes weak is the correct answer. Next, Shakespeare has described the second childishness in the options are second stage, fourth stage, fifth stage or last stage. So correct answer is last stage. In the last stage the poet Shakespeare has described the second childishness. Next question, the meaning of woeful ballad is. Woeful ballad means options are sad and romantic poem, a happy song, a sad composition or sad and romantic dance. So woeful ballad means a sad and romantic poem. Question number 8, the last stage is marked by. Options are senility, fear of death, loneliness or anxiety. So remember the last stage is marked by senility. Question 9, the meaning of slippered pantaloon is. Options are loose trouser, useless old man, a funny old man or a well-dressed civilized person. So correct option is a funny old man. Slippered pantaloon means funny old man. And the last question, life is like a stage because. Options are life is a dream, life is temporary, life is temporary like actor's role on the stage. And last option, men and women are actors and actresses playing their roles. So this is a beautiful line compiled by William Shakespeare. Life is like a stage because men and women are actors and actresses playing their roles. So this way dear students, we have seen MCQs which is prescribed in the textbook of BA first semester students of Gondwana University. पाहिजे तेवढे क्वेश्चन्स मी एक दोन एक लेसन्सवर आणि पोएम्सवर इथे MCQs क्वेश्चन्स घेतलेले आहेत. मित्रांनो, ज्यांनी लर्न विथ गजानन हा चॅनेल अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल त्यांनी प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण तुमच्या उपयोगाचे असणारे व्हिडिओज ह्याच्यानंतरही तुम्हाला मिळणार आहेत. सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा,
आणि ऑल चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. पुन्हा एक बी ए फर्स्ट सेमिस्टरच्या स्टुडंटसाठी एक सूचना आहे की कंपल्सरी इंग्लिश, त्याला इंटरनल 20 मार्क्स असतात, त्याच्यामध्ये असाइनमेंट्स मी स्टुडंट्सला दिलेले आहेत. अजूनपर्यंत पुष्कळशा स्टुडंट्सनी असाइनमेंट्स तयार केलेले नसेल. मी मागं ग्रुपवरसुद्धा एक मॅसेज टाकला होता की असाइनमेंट तयार करण्यासाठी त्याचे टॉपिकसुद्धा मी तिथं दिले होते. तर मित्रांनो, कंपल्सरी इंग्लिश या विषयाचं असाइनमेंट तुम्हाला तयार करायचं आहे, वाटल्यास मी पुन्हा ग्रुपवर टॉपिक्स जे आहेत ते तिथे टाकून देतो. लवकरात लवकर तुम्ही कॉलेजमध्ये ते असाइनमेंट्स सबमिट करा, जेणेकरून आम्हाला इंटरनल मार्क्स टाकण्यासाठी काहीही अडचण जाणार नाही. सो फ्रेंड्स, थँक्यू व्हेरी मच फॉर गिविंग युअर प्रेशस टाईम टू वॉच दिस व्हिडिओ. थँक्यू व्हेरी मच.